नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर न्यूज. राम मंदिराचा प्रश्न इतक्या विचित्र पद्धतीनं काँग्रेस आणि सगळे डावे पुरोगामी यांच्या गले की हड्डी असा जो हिंदीतला शब्द आहे ना, तसा होऊन बसलेला आहे. न उगलते न निगलते असं जे म्हणतात ना ते, म्हणजे एकतर हा प्रश्न पूर्णपणे बाजूला ठेवावा तर ते परवडणार नाही, कारण की 80% एवढी मोठी वोट बँक जी आहे ती, आणि तो स्वीकारावा तर तेही परवडत नाही, कारण की तो आधी आपण एवढा मोठा विरोध केलेला होता. आत्ताचं जे नाना पटोले जे काँग्रेसचे महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचं जे वक्तव्य आले हा त्याचा पुरावा आहे. की ते असं म्हणाले की आता म्हणजे द्रौपदी मुर्मू तिथे गेल्या, त्यांनी पूजा केली, त्या पार्श्वभूमीवरती हे बोलले. खरं तर नेमकं तेव्हाच हे बोलायला नको होतं, त्यांचा हेतू काही का असे ना, पण त्यांनी इतका लूज बॉल दिल्याच्या नंतर भाजपवाले त्याच्यावरती सिक्सर मारणारच. राम मंदिराची शुद्धी करून घेऊत असं त्यांनी सांगितलं. त्यांनी कुठल्या यानं सांगितलं असेल गोष्ट वेगळी, मग ते भाजपवाल्यांनी त्याच्यावरती बडवाबडवी करायला सुरुवात केली. मूळ मुद्दा असा आहे की पटोलेंनी आता राम मंदिरावरती बोलायचं कारणच काय? समाजवादी पक्षाचे नेते असंच काहीतरी म्हणाले, फालतू कसा आहे ते सगळं राम मंदिर आणि तो सगळा विषय. म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने ह्या मंदिराला विरोध केला होता 2019 निवडणुकीच्या आधी, हा निकाल कसा लागू नये, त्याचा भाजपला फायदा होईल वाटेल, त्या पद्धतीने काँग्रेस डावे सगळे पुरोगामी ह्या राम मंदिरच्या प्रश्नावरती टीका करत होते. मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे, सगळं तुम्ही बघा. म्हणजे अक्षरशः सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल येईपर्यंत, त्याहीपेक्षा निकाल आल्याच्या नंतर सुद्धा सगळ्यांना म्हणजे बिलकुल वाटत नव्हतं की मंदिर इतक्या तातडीनं त्याचा एक पहिला टप्पा पूर्ण होईल, प्रत्यक्ष मूर्ती तिथे विराजमान होईल, तिचं प्राणप्रतिष्ठा होईल. म्हणजे ह्यांच्या डोक्यामध्ये जे भूत ह्यांनीच मोठं केलेलं होतं या प्रश्नाचं, ह्यांनी जो खरं तर राम मंदिराच्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याच्या नंतर शांतपणे सगळ्यांनी तो मान्य करून त्या ठिकाणी जी प्राणप्रतिष्ठाची जी पूजा आयोजित केली होती 22 जानेवारीला, जर सगळे त्या ठिकाणी सहभागी झाले असते तर ह्या विषयातली अशा पद्धतीची तीव्रता संपूनच गेली असती. भाजपवाल्यांनी काय कसा प्रचार केला असता, भाजपवाल्यांना त्याचा काय कसा फायदा मिळत होता, किंवा आता निवडणुकीमध्ये मिळेल त्याचं 4 जूनला पुरावा मिळेल, ते सगळं वेगळं. पण ज्या पद्धतीनं तो विषय इतका मोठा सगळा ह्यांनीच उलट विरोध करून केला, त्यानं भाजपला जास्तीचा फायदा आता होईल. आणि ह्यांचं दुखणं आता असं आहे, नाना पटोले बोलले म्हणून फक्त तेच नाही, या सगळ्या विरोधी पक्षांचं, की ह्यांना आता सिद्ध करावं लागलंय की बा आम्हाला आमचे मनात राम आहे पण आम्हाला दाखवायची गरज नाही, आमचा राम काही असा ह्यांच्या पिसाटलेल्या भगव्या हिंदुत्ववादाचा राम आहे असं नाही, किंवा फासिस्ट त्यांच्या भाषेतला आवडता शब्द, फासीवादी त्या कम्युनिस्टांकडून आलेला शब्द आहे तो सगळा, असा आमचा राम नाही, सर्व धर्म समभाववाला कसा राम आहे, काय काय सगळं बाकीचं सुरू सगळं, राम म्हणजे कसा मर्यादा पुरुषोत्तम आहे, ते काँग्रेसचे काही एरवी शिव्या घालणारे प्रवक्ते तर आता असं पण सांगायले आमच्या घरात कसं देवघर आहे ना, आम्ही त्याची रोज कशी पूजा करतो, आणि काय काय म्हणजे किती टोकाला जाऊन पोहोचले हे स्वतः स्वतःच. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे सगळं जुनं बाजूला ठेवून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला, त्या ट्रस्टच्या हाती ते सगळं सोपवल्या गेलं, त्या ट्रस्टनी सर्वसामान्य लोकांकडूनच देणग्या घेतल्या, सरकारनी ह्या संपूर्ण मंदिराच्या उभारणीमध्ये 1 रुपयाही दिलेला नाही, सरकारनी फक्त या निमित्तानं अयोध्येच्या परिसरात जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केली, जी इरवी कुठल्याही ठिकाणी किंवा धार्मिक स्थळं आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी केली जातात, किंवा धार्मिक टुरिझम आता वाढते तो सरकारचा फायदा असतो म्हणून त्या ठिकाणी रेल्वे, त्या ठिकाणी एअरपोर्ट, त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या सुविधा पोहोचवणे इरवीसुद्धा केलं जातं तिरुपतीला समजा, त्या पद्धतीनं फक्त ते केलेलं. ह्याच्याशिवाय राम मंदिराची सगळी उभारणी ही सर्वसामान्य लोकांनी, सर्वसामान्य राम भक्तांनी दिलेल्या देणगीतून झालेली. आता जेव्हा 22 तारखेला जेव्हा प्राणप्रतिष्ठेचा विषय होता, सगळ्यांना आमंत्रण होतं, सगळ्यांनी तिथं खुलेपणानं जायचं, शंकराचार्य आले की नाही आले, अरे तुम्हाला इरवी कधी शंकराचार्याबद्दल प्रेम होतो आलं होतं का? आता त्या शंकराचार्याने त्यांचे जे ठरलेले वर्षभराचं त्यांचा जो सगळा वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये बसते नाही बसते त्या पाहून त्याप्रमाणे त्यांनी आले किंवा नाही आले, नंतर किंवा तरी येतील, नंतर जाऊन तिथं जप जाप करतील, अजून काय करायचं ते करतील, यज्ञ करतील, होमहवन करतील. तुमचा तो विषय नव्हता ना? ज्या पद्धतीनं आता नाना पटोले असो किंवा हे बाकीचे डावे असो किंवा काँग्रेसी असो, कोणी आता जे बोलायला लागले सगळे, अरे हे सगळा तुमचा विषयच नव्हता ना, तुम्ही आधी कधीच हे काही बोललेले नव्हते. राम काल्पनिक कसा आहे की त्या जागेच्या खाली समतल ह्याच्यावरती ती मस्जिद उभी राहिलेली आहे, खाली काहीच नाही, असे अफिडेव्हिट देणारे तुमचे इतिहासकार, तुमचे तज्ज्ञ, बरं केवळ
राम मंदिर नाही यांचं ढोंग कुठं उघडं पडतं? आत्ता सध्या कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा चालू आहे, काशीमधल्या ज्ञानवापीचा चालू आहे, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? याही प्रकरणामध्ये आत्ता जसं आता हे राम मंदिर पूर्णत्वाला चाललेलं आहे म्हणून तुम्ही उलट बोलायला आलात, आता हे दोन मुद्दे आत्ता न्यायालयाच्या समोर आहेत. मग त्या ठिकाणी तुम्ही तातडीनं जाऊन तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला ज्या हिंदू मताची काळजी आहे, तुम्हाला ज्या 80% हिंदूंचं कळवळ आहे ते दाखवण्यासाठी तुम्ही आत्ता या दोन विषयामध्ये काय मदत करतात? तुम्ही टीकाच करायलात ना उलटं आता सुद्धा. तेव्हाही तुम्ही राम मंदिरावरती आणि त्यासाठी लढणाऱ्यांची उपेक्षा केली, अवहेलना केली, टीका केली, गोळ्या घातल्या, त्यांना जे सगळं केलं त्याचे उलटे राजकीय फायदे म्हणजे तुम्ही मुस्लिमांचं लांगूल चालन करून त्याचे पण फायदे घेतले. आता दुखणं असं आहे, जो मुद्दा आम्हाला आवर्जून मांडायचा आहे, मुस्लिम आणि दलित ह्या नावानं बॉम्ब करायची, त्यांची मतं घ्यायची, त्याच्यावर राजकारण करायचं, हे दिवस संपले. 2014 नंतर मोठ्या प्रमाणात 80% जो मोठा सगळा हिंदू आहे तो एकवटायला सुरुवात झाल्याच्या नंतर हे जे काही 10-15% राजकारण करणारे लोक होते ते अडचणीमध्ये सापडले, कारण की तेवढ्या जीवावरती आता राजकारण करता येत नाही. तुम्हाला व्यापक प्रमाणामध्ये बाकी सगळ्यांची मतं घ्यावी लागतात. हिंदूंना तोडण्याचा पूर्ण प्रयत्न काँग्रेस, डावे, हे सगळे लिब्रांडो अजूनही करत आहेत. जाती जातीमध्ये वाटतायत, उच्च नीच असं जे केलं जातं, सवर्ण आणि दलित असं जे केलं जातं, ओबीसी इतर मागासवर्गीयांना वेगळं काढलं जातं, दक्षिणेतले वेगळे, उत्तरेतले वेगळे केलं जातं, हे सगळे भेद जातीवर आधारित जनगणना करून त्याप्रमाणे जिसकी जितनी हिस्सेदारी उतनी उसकी भागीदारी वगैरे सगळ्या गोष्टी ह्या नेमक्या हिंदूला वाटण्याच्या केल्या जातात. आणि जेव्हा मुस्लिमांना आरक्षण द्यायचा मुद्दा आल्याच्या नंतर मुस्लिमांमध्ये कशा काही जाती आहेत ज्या मागास आहेत हे सांगायला आलेत, म्हणजे हे पुन्हा इस्लामचं जे मूळ तत्व आधी सांगितलं जात होतं की सगळा इस्लाम एक आहे, भाईचारा आहे, त्यालाच हे स्वतः चूड लावायला लागले. म्हणजे मग तुम्ही मंजूर केलं, म्हणजे तुम्ही कबूल केलं की जुने जे सगळे हिंदू कन्वर्ट होऊन इस्लाममध्ये गेले तरी त्यांच्या जाती बदलल्या नाहीत. काँग्रेसनी ज्या पद्धतीनं राम मंदिरावरती आता वक्तव्य करायला सुरुवात केली ही पश्चातबुद्धी आहे. उसंतवाणी, राम मंदिराची करू म्हणे शुद्धी सेक्युलर बुद्धी पटवलेंची, लांगुल चालन करून थकले रामाच्या लागले नादी आता, हिंदू अस्मितेशी केला आधी खेळ हुकलेला मेळ राजकीय, सर्वसामान्यांच्या मनामध्ये राम सोनियांचा रोम यांच्या मनी, सोनिया मातेची मनी रोम भक्ती खरी राम भक्ती कळेची ना, राम मंदिराला ठेवले वंचित भोगा हे संचित सत्ताहीन, कांत आवेरले ज्यांनी श्रीरामाला, कांत आवेरले ज्यांनी श्रीरामाला तयांच्या कामाला कोणी नाही, तयांच्या कामाला कोणी नाही, जो राम का नाही वो काम का नाही असं जे म्हणतात तशी परिस्थिती यांची आता राजकीय होऊन बसलेली आहे. सगळे डावे, सगळे काँग्रेसवाले ज्या पद्धतीने राम मंदिरावरती टीका करत होते, सनातन हिंदूची अवहेलना उपेक्षा करत होते, त्यांना शिव्या देत होते, त्यांच्या पाठीशी उभं राहत होते, आणि प्रत्यक्ष आता निवडणुकीला तोंड देत असताना ह्यांची तोंडाला जो फेस आलेला आहे, फ्याफ्या उडालेली आहे, आणि आता ह्यांना राम मंदिर, अरे तुम्हाला शुद्ध करून काय करायचं राम मंदिर, तिकडे जायचं नसेल तर ते बघतील ना जे राम भक्त आहेत ते, तुम्ही जात नाही आहात, तुम्हाला त्याची उठाठेव करायची कशाला? पण ह्यांच्या आता हे लक्षात येत आहे की राजकारण कर, म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात 48 एकही मुस्लिम उमेदवार पुरोगामी आघाडीनं, सोकॉल तथाकथित महाविकास आघाडीनं दिलेला नाहीये. हा आरोप मुसलमानांनीच केलेला. भारतामध्ये सुद्धा भाजप तर सोडाच, पण बाकीच्या पुरोगामी पक्षांनी मुस्लिम उमेदवार देण्याचं टाळले. शक्यतो त्याचं कारण हेच आहे की हे जे मताचं राजकारण आहे हे ह्यांच्या नेमकं उलटलेलं आहे बुमरँकहून, आणि तुम्ही जे 10-15% मतं एकत्र करत बसलात त्याच्या उरलेली उलटी मतं तुमच्या विरोधामध्ये चाललेली आहेत, आणि ते त्यांना आता परवडणं शक्य नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.